दरम्यान फेसबुक फ्रॉड प्रकरण अभिनेत्री अमीषा पटेल आणि सनी लिओनीला भोवण्याची शक्यता आहे. पोर्टल लॉन्चच्या कार्यक्रमाला या दोघी अभिनेत्री हजर असल्याची कबुली अनुभव मित्तलनं चौकशी दरम्यान दिली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. एटीएफ पाठोपाठ आता आयकर विभाग आणि ईडी देखील मित्तलची चौकशी करतायत. या हॉटेलमध्ये जो हॉटेलमध्ये पार्टी झाली तेथील कर्मचाऱ्यांचेही जबाब आता नोंदवण्यात आलेत. दरम्यान घोटाळेबाज मित्तलच्या 12 बँक खात्यांमध्ये 524 कोटी रुपये जमा असल्याची माहिती मिळते. शिवाय नोटाबंदी दरम्यान काळा पैसा खपवण्यातही या कंपन्यांचा हात असू शकतो असा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगानेही चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर चौकशी दरम्यान ईडीनं मित्तलच्या 5 ठिकाणांवर छापेमारी करत ताळं लावलं आहे.